लोकसभेप्रमाणे विधानसभेला कमी जागा मिळाल्यास अजित पवार महायुतीमधून बाहेर पडण्याची शक्यता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याशी पुढारी न्यूजला माहिती. अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष. मी दिलेल्या उमेदवारालाच निवडून द्या बारामतीबद्दल अजित पवारांचं वक्तव्य. हे अजितदादांकडून बारामतीतून न लढण्याचे संकेत आहेत का? कार्यकर्त्यांच्या मनात सवाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागांच्या चर्चेसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता. शिंदेंचा 100 जागांचा आग्रह. अजित पवार वेगळे लढले तर महायुतीचा जास्त फायदा. शिंदे भाजपा पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी. सिल्वर ओकवर शरद पवारांची घेतली भेट. सकाळी 10 हर्षवर्धन पाटलांची पत्रकार परिषद घेत घोषणा करणार 7 ऑक्टोबरला पक्ष प्रवेश. मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा भीषण अपघात. एअरबॅगमुळे संजय राठोड आणि चालक सुखरू. राठोडांच्या गाडीची मालगाडीला धडक. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा. केंद्रातील मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय. माय मराठीच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस. फडणवीसांकडून निर्णयाचं स्वागत. राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 बैठक होण्याची शक्यता. निवडणुकांअगोदर मोठ्या घोषणा होणार का याकडे लक्ष. राहुल गांधी आज आणि उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर. कोल्हापूरमध्ये आज शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणार. निवडणुकी अगोदर दिल्लीतील नेत्यांचं महाराष्ट्रात ठाण. मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्री आज दादा भुसे यांच्या मतदारसंघात. विविध विकास कामांचं लोकार्पण होणार. कृषी विज्ञान संकुलाचं लोकार्पण सुद्धा शिंदेंच्या हस्ते होणार. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आज कोर्टात सुनावणी. उदय कोतवाल सचिव तुषार आपटेला कोर्टात हजर करणार. पोलिसांकडून आपटे आणि कोतवालवर 2 गुन्हे. आणि राज्यामध्ये आजपासून 7 ऑक्टोबरपर्यंत पाऊस. ठाणे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज.